अमरावतीमध्ये नवनीत राणांना पराभवाचा धक्का. तिरंगी लढतीत काँग्रेसचे बळवंत वानखडे विजयी. प्रहारचे दिनेश भूप तिसऱ्या स्थानावर. अमरावती मतदारसंघात भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव करत काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांनी जोरदार विजय मिळवला. अमरावतीची ही लढत तिरंगी झाली. बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्तीचे उमेदवार दिनेश बूब तिसऱ्या स्थानावर राहिले. 2019 ला अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नवनीत राणा 5 वर्ष या ना त्या कारणाने चर्चेत राहिल्या. 2019 विजयानंतर त्यांनी भाजपशी जवळीक वाढवली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या विरोधात राणांनी केलेलं हनुमान चालीसा आंदोलन जोरदार गाजलं. त्यामध्ये त्यांना काही दिवस जेलही भोगावी लागली. तर संसदेतही त्या भाजपची बाजू भक्कमपणे मांडताना दिसल्या. या सगळ्यामुळे त्यांना भाजपचं तिकीट मिळालं, मात्र विजय काही मिळवता आला नाही. नवनीत राणा यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध होता. शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनीही सुरुवातीच्या काळात विरोध दर्शवला. त्यानंतर त्यांनी विरोधाची तलवार म्यान केली. तर दुसरीकडे विचारात न घेता उमेदवारी दिल्यानं प्रहारच्या बच्चू कडू यांनी राणांच्या विरोधात उमेदवार दिला. त्यामुळे राणांसाठी ही लढत तशी खडतर होती. नवनीत राणा यांना विजयाचा विश्वास होता, मात्र मागल्या 5 वर्षांमध्ये त्यांच्या बदललेल्या भूमिकेला अमरावतीकरांनी नाकारल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, Z24 News.